जिल्ह्यांमधील वन उद्यान औरंगाबाद मध्ये अजिंठा जायकवाडी तसेच हिमायत बाग हे वन उद्यान आहे. परभणी, येलदरी, नांदेड, शांतीघाट, बहादूरपुरा ही नावं मी पूर्ण काही वाचत बसणार नाही. तुम्ही फक्त एकदा व्हिडिओ स्टॉप करा आणि ती पूर्ण माहिती वाचून घ्या. जेवढे महत्त्वाचे जिल्हे आहेत त्यातली आपण माहिती दिलेली आहे. महत्त्वाचे आहेत त्यानंतर महाराष्ट्रातील पुळ. आता यामध्ये दोन प्रकारचे प्रश्न तयार होतात, पण MPSC आयोगाचा विचार केल्यास त्यांनी आतापर्यंत एकच प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे की ते पुळण आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. पण जेव्हा तुम्ही खाड्याचा विचार करचाल तेव्हा आयोगाने दोन पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे, एक तर खाड्या त्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत आणि दुसरं त्यांचा क्रम विचारला आहे, मग ते उत्तरेकडून दक्षिणेकडे किंवा दक्षिणेकडून उत्तरेकडे. पण पुळणाच्या बाबतीत आतापर्यंत क्रम त्यांनी विचारलेला नाहीये, त्यामुळे आपण फक्त ती पुळण आणि त्या जिल्ह्याची माहिती घेऊ. तर मी फक्त महत्त्वाचे पुळण तुम्हाला वाचून दाखवतो, इतर पुळण तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून एकदा वाचून घ्या. जुहू चौपाटी मुंबई शहर जिल्ह्यामध्ये आहे. अलिबाग रायगड जिल्ह्यामध्ये, मुरुड जंजिरा रायगड जिल्ह्यामध्ये, श्रीवर्धन रायगड जिल्ह्यामध्ये आणि मुरुड सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. तर आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, फक्त मुरुड असेल तर सिंधुदुर्ग जिल्हा आणि मुरुड जंजिरा असेल तर रायगड जिल्हा. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, रायगड ही स्वराज्याची राजधानी होती, त्यामुळे जो जंजिरा हा पाण्यातला किल्ला आहे तो स्वराज्याच्या राजधानीत म्हणजे रायगडलाच होता, अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे जिथं मुरुड आणि जंजिरा येईल तो रायगड जिल्ह्यामध्ये आहे आणि जिथं फक्त मुरुड आहे तो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. मोचेमाळ सिंधुदुर्ग, दापोली सिंधुदुर्ग, गणपतीपुळे रत्नागिरी आणि हरणे रत्नागिरी. इतर पुळण तुम्ही एकदा व्हिडिओ स्टॉप करून वाचून घ्या. महाराष्ट्रातील गरम पाण्याची झरे. सुपनदेव, उपनदेव आणि चांगदेव जेवढे देव आहेत तेवढे सगळे जळगावमध्ये आहेत. वज्रेश्वरी, गणेशपुरी, अकलोली ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत. सालबर्डी अमरावतीला आहे. साव रायगडला आहे. कापेश्वर यवतमाळला आहे. उनवरे, तामाने, खेड आणि तुरळ हे रत्नागिरीला आहे. यावरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळे तुम्ही याला काहीतरी ट्रिक ठेवा. यामध्ये विभागानुसार तुम्ही लक्षात ठेवू शकता. म्हणजे आता विदर्भाचा विचार करायला गेलं चालेल तर दोन आहे, अमरावती आणि यवतमाळ. तर अमरावतीला आहे सालबर्डी. तर लक्षात घ्या, नागपूरमध्ये एक तालुका आहे सीताबर्डी. तर नागपूरला अमरावती जिल्ह्याची सीमा लागून आहे, त्यामुळे गरम पाण्याचा झरा हा अमरावतीला सालबर्डी आहे असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. तसंच जो शिल्लक राहिला यवतमाळ, तर त्या यवतमाळ कापेश्वर आहे हे तुम्हाला मात्र लक्षात ठेवावं लागेल किंवा पाठ करावं लागेल. पण अमरावतीला सालबर्डी आहे हे तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहील. तर आता इथे शेवटी देव 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 आहे, तर देव हे जळगावला आहे एवढं तुम्ही लक्षात ठेवा. मग त्यापुढे कोणतंही नाव असेल, देव असेल, तर तो जळगावला आहे हे प्रश्न तुम्ही कधीही विसरू शकणार नाही. कदाचित तुम्ही याचं नाव विसरचाल, पण देव जळगावला आहे हे तुम्ही कायमच लक्षात ठेवाल. एक महत्त्वाची सूचना, आमच्या नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओच्या खाली एक सबस्क्राईब बटन दिलेलं आहे, त्यावरती क्लिक करा. त्या बाजूला बेल आयकॉन आहे, त्यावरती क्लिक करून ऑल सिलेक्ट करा. जेव्हा आम्ही नवीन व्हिडिओ टाकू त्याचे नोटिफिकेशन आपल्याला वेळोवेळी भेटत राहते. महाराष्ट्रातील प्रेक्षणीय शिल्प व लेण्या. लेण्यांवरती बऱ्याच प्रमाणात प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत, तर आपण जिल्ह्यानुसार पाहू. औरंगाबादला आहे वेरूळ आणि अजिंठा. बौद्ध लेण्या आहेत, हिंदू आणि प्राचीन रंगीत चित्रे आहेत यामध्ये. तर ही लेण्या आणि प्रेक्षणीय शिल्पे खूप आहेत. तर मी काय करतो, फक्त महत्वाचे तेवढे वाचून दाखवतो, इतर माहिती तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून वाचून घ्या. तसंच औरंगाबादला आहे पितळखोरे लेणी आहेत. नाशिकला जैन लेणी आणि अंकाई लेणी आहेत. पुणेला कान्हेरी लेणी, त्यानंतर तसंच कार्ले भाट्या ह्या पण लेण्या आहेत. रायगडला चोल लेण्या, गांधार लेणी आणि घारापुरी आहे. जसं की घारापुरी बेट सुद्धा आहे, त्यामुळे हे पण एक घारापुरी बेटावरती लेणी आहेत, त्यामुळे हे पण लक्षात ठेवा. लातूरला खरुसा लेणी आहे. उस्मानाबादला धाराशिव आहे, जे की उस्मानाबादचं पूर्वीचं नाव धाराशिव असंच होतं आणि तिथं धाराशिवला लेण्या पण आहेत. मुंबई उपनगरला कान्हेरी लेण्या आहेत. तर अशा पद्धतीनं हे महत्त्वाचे लेण्या आहेत. व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही एकदा पूर्ण माहिती व्यवस्थित वाचून परीक्षेच्या दृष्टीनं, जसं की MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा असतील किंवा पोलीस भरती, तलाठी भरती, जिल्हा परिषद मार्फत घेणाऱ्या परीक्षा असतील, त्या सर्व परीक्षांसाठी जेवढ्या जिल्ह्याचे व्हिडिओ महत्त्वाचे आहेत तेवढ्याच आपण या संकीर्ण व्हिडिओ जे पाहिल्या त्यासुद्धा महत्त्वाच्या आहेत. या व्हिडिओ फक्त भूगोलाच्या नाही तर सामान्य ज्ञान मध्ये सुद्धा यायच्या, त्यामुळे फक्त भूगोल म्हणून तुम्ही याकडे पाहू नका.
या व्यतिरिक्त काही माहिती असेल आपल्याकडं तर नक्कीच आपण कमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.